पंत निमित्त आहे जय गावदे चषक बापगाव बापगावच्या माध्यमातून आयोजक सन्माननीय सूरज भोईर। तर पहिला चेंडू ऑल द बेस्ट दोन्ही संघांना शुभेच्छा। लेफ्ट ऑन द विकेट ऑन द राइस टोळलेला फटका पाहतो आपण अगदी कमेंट्री बॉक्सच्या समोर। वाइड इज लॉन्ग ऑफला कवर केलं जातंय। विजयच्या बॅट मधून दोन धावा आल्या आपल्या संघासाठी। विजय ऑफ द मार्क धाव संख्या दोन संयुक्त स्पोर्ट्स संघाची धाव संख्या जो संघ फलंदाजी करतोय पहिल्या इनिंग मध्ये। विजयच्या सोबतीला किरण नॉन स्ट्राइक एंडला हा चेंडू सीधी उंगली से घी निकल रहा था फिर भी उंगली टेढ़ी कर दी। चार रन गुड शॉट। मध्ये चेंडूला खूप लुजर टाकलं आणि कुठलाही विचार न करता आपला स्टान्स बदलला रिव्हर्स सीटचा पटका दाखवला विजयने लगेच दुसऱ्या चेंडूवरती चौकार लगावून रिव्हर्स सीटेड फॉर द फोर रन्स फ्रॉम द बॅट ऑफ विजय हे धावसंख्या सिक्स ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस। फ्लाइट देण्याचा प्रयत्न खोलट टप्प्याचा होता खोदून काढण्याचा प्रयत्न कव्हरच्या डोक्यावरून काढल्या इनफील्ड कव्हर करेपर्यंत डीपमध्ये चेंडू जातोय आणि वेगाने तितक्याच गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाचा चांगला तालमेल आहे। एस नो वेगचे कॉल देत आहेत आणि अजून दोन लाजवाब धावा या ठिकाणी काढल्या। विजय आपल्याकडे स्ट्राईक राखतोय धावसंख्या तीन चेंडूंमध्येच झाली ती म्हणजे आठ धावा एक गडी बाद नाही। पहिलं षटक सेफचं टणकाचा प्रयत्न चेंडू हवेत आहे संधी आहे हो संधीचं सोनं करता आलं नाहीये अगदी सोपा झेल कठीण केला। अनेक आपण पाहिले इतिहास की कठीण झेल सोपे केले जातात त्या ठिकाणी सोपा झेल कठीण केला आणि संधी नक्कीच त्या ठिकाणी गमावली। संधी पुन्हा येत नसते संधी ही ना चहात पडलेल्या बिस्किटासारखी असते एकदा का निसटला का गेलंच म्हणून बिस्किट चहात बुडवलेलं असताना लगेचच खाऊन घ्यावं झेल उडाला की लगेच तो झेल घेतला पाहिजे संधीचं सोनं केलं पाहिजे। या ठिकाणी संधी गमावली आणि त्या ठिकाणी बचावला फलंदाज जीवनदान लाभतंय विजयला। धावसंख्या आहे नऊ पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस स्लोअर वन पण तो रिव्हर्स सीटचा फटका काढलाय बायकट पॉइंटच्या डोक्यावर चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी गुड शॉट। सेफ गोलंदाज अतिरिक्त प्रयोग करतोय चेंडू टर्न करण्याचा प्रयत्न करतो पण तो टर्न होत नाहीये फिंगर वर्किंग विस्ट वर्किंग ठीकशी होत नाहीये आणि तेच कारण ठरतं की लुजर वन मिळतात फलंदाजांना आणि दोन्ही फलंदाजाने रिव्हर्स सीटचे फटके दाखवून चौकार मात्र लगावले धावसंख्या जाऊन पोचली आहे 13 ह्या पहिल्या षटकाच्या पाच चेंडूंमध्येच। मग तो सामन्यामध्ये कोणकोणाचे 3-13 वाजेल हे चित्र मात्र अजून स्पष्ट होणार नाही कारण क्रिकेटचे सामने आहेत क्रिकेटचा खेळ आहे शेवटच्या चेंडूपर्यंत जात असतो म्हणून कुठलंही भाकीत करणं धोक्याचं असतं जोखमीचं असतं चुकीचं असतं। हा चुकीचा चेंडू पाहतोय खूपच बाहेर नाईक सर सांगत असताना व्हाईटचा इशारा क्रीजच्या पॉपिंग लाईन्सच्या सुद्धा बाहेर पडतोय सेफची मानसिकता वाढवावी लागेल कॉन्फिडन्स हरवलाय सेफने लईमध्ये यावं लागेल। हा मात्र चांगला चेंडू होता पुढे टाकला थोडासा रूम मिळवता आलं नाही फलंदाजाला रिव्हर्सचा पवित्रा होता। अशा प्रकारे पहिलं षटक समाप्त झालं प्रेक्षको पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करतोय संयुक्त स्पोर्ट्स विपक्ष संघ सुरेश एंटरप्राइजेस आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीचा धावसंख्या झाली आहे विदाउट एनी लॉस 15 धावा गुड स्टार्ट फ्लाइंग स्टार्ट फॉर द टीम ऑफ संयुक्त स्पोर्ट्स शेअर। अकरा वाजून 46 मिनिटं झाली आहेत थोडासा स्पीडअप करा गेम खेळ जरा फास्ट खेळा जरा मोमेंटम तुम्ही हरू देऊ नका आणि आमच्या आयोजकांना सहकार्य करा कारण वेळ कोणासाठी थांबत नाही पावणे झालं संध्याकाळी दिवस बुडतो
सूर्यदेवता आपली असताना जात असते, तर प्लीज तत्पूर्वी आपले सर्व सामने झाले पाहिजेत अशी काळजी घ्या. चेंडू हवेत आहे, सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद, पहिला धक्का लागतोय किरणच्या रूपाने. पर कॅप्टन प्रतिनिधी आपण आला असाल तर लगेचच आमचे आयोजक सूरज भुईर यांच्या संपर्क साधायचा आणि टॉस साठी लगेचच यायचं आहे. नवाब स्पोर्ट्स आणि रईस बिल्डर पुढचा होणारा सामना आपल्या दोघांमध्ये आहे, लगेचच आपण यावं, रिपोर्टिंग करावं आणि टॉस करून घ्यावा. तर पहिल्या षटकामध्ये मैदानामध्ये धावसंख्या झाली एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 गडी बाद झालेला आहे किरण आणि वन डाऊन बॅट्समन विशाल मैदानामध्ये. ही जागा म्हणजे महत्त्वाची जागा, राहुल द्रविडची जागा, विराट कोहलीची जागा, ह्या जागेवरती येऊन नक्कीच खेळ तुम्हाला सावरावा लागेल, सोबत द्यावी लागेल स्ट्रायकर फलंदाजाची. हलक्या हाताने फक्त ऑन ड्राईव्ह केलं ऑन द कार्पेट, मिड विकेट कव्हर करेपर्यंत सिंगल या ठिकाणी प्राप्त करतोय फलंदाज विशाल. कारण विशालला माहिती आहे की नजर बसली विजयची, विजय बेधडकपणे खेळतोय, विजयने दुसऱ्या चेंडूवरती रिवर्सचा पवित्रा घेतला होता तर आपण त्याला जास्त स्ट्राईक दिली पाहिजे ही मानसिकता घेऊनच विशाल उतरला आहे मैदानामध्ये. आणि हे अचूक आपण म्हणू शकतो, हे अचूक इथे पाहायला मिळतंय, अचूक खेळ पाहायला मिळतोय. द विकेट शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, व्ही मध्ये खेळायचा प्रयत्न बॅक टू द बॉलर, चांगला कव्हर केला त्या ठिकाणी मिड ऑफला आणि तितक्याच वेगाने दोन्ही पण फलंदाज कव्हर करतात पॉप इन लाईनला आपल्या सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचून एक धाव या ठिकाणी पूर्ण करत असताना धावसंख्या नेऊन ठेवली आहे 17 ऑन द बोर्ड. एक गडी बाद झाला, दोघांची पार्टनरशिप अगदी सुरेखरित्या सुरू होती परंतु खिंडार पाडलं फलंदाज किरणला बाद करून सेफने. डान्सिंग डाऊन द ट्रॅक गरज होती का, लगेचच नजर बसली नाहीये विशालने, फक्त एक चेंडूला सामोरं गेला आणि लगेच दुसरा चेंडू त्या पवित्र घेतला, थोडंसं चुकीचं वाटतंय परंतु नाही, क्रिकेटमध्ये गरजेचं सुद्धा असतं, असं म्हणतात ना की रिस्क ना लेना सबसे बडा रिस्क होता आहे, जोखीम घ्यावं लागेल, धोका पत्करावा लागेल तरच तुम्ही शिखर गाठू शकता, हिम्मत केली पाहिजे आणि हिमतीने खेळणं महत्त्वाचं असतं. अकूट टप्प्याचा टी बार मारण्याचा प्रयत्न लाऊड आपे पंचांकडे, दोन्ही पंच एकमेकांकडे बघत असताना नक्कीच त्या ठिकाणी वार्तालाप करतील, डिस्कशन करतील, परंतु अपील लाजवाब होती, अपीलमध्ये विश्वास सुद्धा होता आणि उत्साह सुद्धा तितकाच होता. त्याच कारणाने हमदुले सर गेले नाईक सरांकडे, खेळ थोडा वेळ थांबलेला लाऊड अपील झाल्यामुळे. धावसंख्या आहे 17 आणि गोलंदाज उमेश त्या ठिकाणी, उमेशने विकेटचं पतन केलं होतं मला अल्पेश सांगतात, पहिल्या चेंडू होती आणि त्यानंतर दोन सिंगल आणि एक आत्ता डॉट आणि आत्ता नुकतीच अपील. हमदुले सर कळवतीलच, प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढते, शनिवारचा दिवस आहे, दत्त जयंतीचा दिवस आहे, आज दत्त जयंती आहे. इट्स आउट, क्या बात आहे, फलंदाज बाद. पंच नावाजलेले पंच आहेत, नाईक सर असतील, शकील कोटी सर आणि हमदुले सर. बघा क्वालिटी कशी वाढवायची, स्टँडर्ड कसं वाढवायचं त्यांना माहिती आहे, कुठलीही घाई न करता डिस्कशन केलं आणि अचूक हमदुले सरांनी, क्या बात आहे हमदुले सर, वेल डिसिजन, वेल डन, कुठलीही घाई केली नाहीये, आधी वार्तालाप केला नाईक सरांशी, डिस्कशन केलं आणि त्या कारणाने या ठिकाणी परतावं लागतंय विशालला, एक धाव काढून परतलाय डगआउटमध्ये. विजय मात्र अगदी तंबू गाडून उभा आहे मैदानामध्ये, विजयला इथे रोखावं लागेल, विजय जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत नक्की धावांचा आलेख वाढलेला असेल. आता मात्र धावसंख्या झाली ती म्हणजे 17. हलक्या हाताने शॉर्ट सिलेक्शन, थोडस टेंटेटिव्ह होतं त्या ठिकाणी, मानसिकता नव्हती, चेंडू इतका वेगानं आला की फक्त ढकलणं गरजेचं झालं, पुश करो, खुश रहो,
असा फटका बघितला. अशा प्रकारे हे दुसरं षटक उमेदचं छानपैकी समाप्त झालं. बघा अगदी लाजबाब कामगिरी केली, कमबॅक करून दिला आपल्या संघासाठी उमेशने. दोन गडी बाद केले, तीन सिंगल एक डॉट, फक्त तीन धावा खर्च करून दोन गडी बाद करणारा उमेश नक्की या ठिकाणी छान कामगिरी करतोय दुसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या आहे आपण पाहू शकता, दोन षटकांची समाप्ती झाल्यानंतर संयुक्त स्पोर्ट्स संघाची दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9.0 वेगाने 18 धावा धावफलकावर, 18 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ टू विकेट्स. 9 स्पोर्ट्स आणि रईस बिल्डर दोन्ही कॅप्टन्स, कीपर. आपण लगेचच यायचं आहे टॉस का बॉक्समध्ये आणि आधी रिपोर्टिंग करा. आपण सूरज भोर यांच्याशी संपर्क साधावा. पुढचा सामना तुमच्यात आम्ही या ठिकाणी खेळणार आहोत. निमित्त जी एन्स एंटरप्राइजेस आयोजित जय गावदे चषक बाबगाव 2021 आणि या चषकातील हे दुसरं पर्व, दुसरं वर्ष आहे, सक्सेसफुली पार पडतं आहे याबद्दल कुठली शंका नाही आहे. अगदी परफेक्ट मॅनेजमेंट केलं आहे या टुर्नामेंटसाठी, चांगलं बॅकअप आहे, एकमेकांचं चांगलं सहकार्य आहे. सूरज भुईर यांना, त्यामध्ये सौरभ असतील, सिद्दीकजी बाबे सर असतील, इतर सर्व त्यांचे सहकारी मंडळ असेल, गावकरी मंडळ असेल, या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नाने ही स्पर्धा आत्तापर्यंत लिलिया सक्सेसफुली पार होते आणि उद्याचा ग्रँड फायनाले डे. तर मैदानामध्ये फिल्डिंग थोडीशी टाईट केली आहे, पाहू शकता आपण क्षेत्ररक्षक जवळ येत आहेत. फ्लाइंग स्लिप आहे, एक बॅकवर्ड पॉईंट आहे, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, डीप पॉईंट घेतला एक. बघा कदाचित फलंदाजाची ऑफ साईड स्ट्रॉंग असू शकते हे माहिती आहे गोलंदाज सेफला. सेफ होते, आक्रमण झालं होतं पहिल्या षटकामध्ये, 15 धावा खर्च केला होता, परंतु त्या सेफवरती पुन्हा विश्वास दाखवला आहे कॅप्टनने. हो हो, फ्लाईट देण्याचा प्रयत्न, परंतु नाईक सर सांगतायत इट्स वाईड डिलिव्हरी, चेंडू बाहेर निघतोय. एक शॉर्ट फाईन लेग सुद्धा ऑनसाईडला आहे, ऑनसाईडचा आपण पाहूया फिल्डिंग. बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीपमध्ये, डीप मिड विकेट आहे आणि आकाश पाटील आहे देवरुंगचा खेळाडू, आपण पाहू शकता लॉंग ऑनला. ऑन तर धाव मिळाली आहे यावेळेला सुद्धा, स्टान्स होता ऑन साईडला खेळण्याचा आणि तशा प्रकारेच ऑन ड्राय पाहतो. आकाशकडे मिस फिल्डिंग आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या जवळ आडवेपर्यंत, अतिरिक्त धावा सुद्धा मिळत आहेत, एकूण धावा मिळाल्या दोन. या ज्या ठिकाणी एक धाव होती फक्त संभावित, एक चुकीचं कारण ठरलं, एक चुकी तुमची ह्या ठिकाणी नुकसान करू शकते हे पाहायला मिळालं आपल्या क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि धावा मिळाल्या दोन. सेफचा हा चेंडू पुन्हा हवेत आहे. बघा त्या ठिकाणी आत्ताच्या आधीच्या चेंडूच्या आधी पाहिलं की फिल्डर होता, परंतु फिल्डिंग बदलली, त्या ठिकाणी झेल होता. क्रिकेटचं खेळ आहे, रंग बदलतो, बाकी तर सुद्धा ठिकाणी खोटी ठरतात. डीपमध्ये फिल्डर घेतला आणि फ्लाइंग स्लिपला पाठवलं. एक शॉर्ट कव्हर आहे, कव्हर पॉईंट म्हणू शकतो आपण. एक वाईडीस मिड ऑफ आहे ऑफसाईडला आणि धावसंख्या आहे लागोपाठच्या दोन धावांनी, दोन दोन ह्या धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 23 23 ऑन द बोर्ड. संयुक्त स्पोर्ट्स रिवर्सचा पवित्र, आधी स्टान्स ओळखला सेफने आणि अजून फॉलो केलं फलंदाजाला, चेंडू अंगावरती टाकला, इम्पॅक्ट ऑफ द डिलिव्हरी ॲट द बॉडी ॲट द लेग आणि परिणामतः त्या ठिकाणी मिस हिट झालं, परंतु एक धाव मिळते आणि धावसंख्या एकनी पुढे सरकत असताना 24. प्रेक्षक शांत आहेत, आमचे ऑनलाईन प्रेक्षकसुद्धा शांत आहेत, कारण आतिषबाजी पाहायला मिळत नाही आहे. दोन चौकार आले इनिंगमध्ये, ते दोन्ही पण चौकार रिवर्सचे होते. सरळ बॅटनी कधी फटके येणार हे पाहतायत आमचे प्रेक्षक, वाट बघतायत कोणता फलंदाज वाट लावेल. हो, अजून एक वाईड सेफ, सेफ गोलंदाजी करत नाही, सुरक्षित गोलंदाजी करत नाही. सेफला कानमंत देणं गरजेचं आहे, पण तो कॅप्टन विश्वास दाखवलाय त्या सेफ होती ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. वारंवार वाईट टाकतोय, एखादा चांगला चेंडू येतोय त्यानंतर लगेचच दिशाफूल गोलंदाजी करतोय. सेफ कमबॅक करून द्यावं लागेल. हाफ लाईट देणारा चेंडू, फुल टॉस होता, चेंडू हवेत आहे, लॉंग ऑफ चेंडूच्या खाली झेल टिपला जातो आणि फलंदाज
देर इज अ डाउट यू हैव टू चेक. येस पुढचा चेंडू फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, येणारा चेंडू असेल फ्री हिट प्रेक्षक हो. आता तुम्हाला तो फटका बघायला मिळेल असं वाटतंय, कारण चेंडू फ्री हिटचा असणार आहे आणि बघायचं आपल्याला फलंदाज काय करतोय त्या चेंडूवर. हा फ्रीडचा चेंडू उडवला आहे परंतु एलिव्हेशन नाही आहे, ताकद नाही आहे, टायमिंग नाही आहे, सेफ लँड होतोय. ओव्हर द हेड ऑफ बॉलर आकाश येतोय फेकी करेपर्यंत. नॉन स्ट्राइक एरियाला सुरक्षित पोचतोय फलंदाज. फक्त 2 धाव मिळाल्या फ्रीडवरती. सचिनजी म्हस्के आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. या आपण, आपली जागा आमच्या मनात आहे, आमच्या व्यासपीठावर आहे, आमच्या मंचावर आहे. धावसंख्या पाहतोय आपण प्रेक्षको 28. षटक मार्गस्थ आहे तिसरं, सेफियाचं वैयक्तिक दुसरं, संघासाठी तिसरं. टर्न करायचा प्रयत्न, अँगल होतोय चेंडू, टप्पा पडल्यानंतर टर्न झाला, अर्धा फुटभर वळला. आपण बघितलं रिवर्सचा पवित्रा घेतलेला फलंदाजाने, लेग बायचा इशारा नाईक सरांचा, आणि अशा प्रकारे सेफचं हे संघासाठी तिसरं षटकसुद्धा समाप्त झालं. धावसंख्या आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर. तर धावसंख्या या ठिकाणी आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10.0 वेगाने 30 धावसंख्या आहेत, 30 रन्स ऑन द बोर्ड. संयुक्त स्पोर्ट्स संघ प्रथम फलंदाजी करतोय. नुकत्याच जोडल्या गेलेल्या आमच्या ऑनलाईन प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतोय, आपण पाहताय जय गावदे चषक बापगाव 2021 ही टुर्नामेंट जी आयोजित केलेली आहे सुरजी भोईर यांच्या माध्यमातून, आणि ग्राउंड आहे पिंपळास भिवंडी येथील पिंपळास मैदान पिंपळास. देखिए नॉन स्ट्राइक के जो खिलाड़ी हैं उनका टी शर्ट अलग है, इसलिए 2 रन का पेनल्टी संयुक्त को दिया जा रहा है. फोर्सिंग स्ट्रोक मारा प्रयत्न, अगदी बॉडी च्या जवळ होता चेंडू, परंतु टाइमिंग एलिवेशन नव्हतं. मिड विकेटला चांगला क्षेत्ररक्षण सुद्धा झालं, पूल करण्याचा प्रयत्न केला होता. 2 धावांची पेनल्टी आकारण्यात आलेली आहे. आताच अनाउन्समेंट केलं की तुम्ही जे टी शर्ट परिधान केलंय त्या कारणाने 2 धावांची पेनल्टी. फुल टॉस, लॉफ्टेड ऑन डेव, चेंडू चक्र क्षेत्र वेगाने येतोय आणि झडप मात्र चेंडू ती झेल टिपला फलंदाज बाद. गुड कॅच. या ठिकाणी पाहतोय आपण ती म्हणजे 31 असताना 31 ऑन द बोर्ड. 30+ वेद आपल्याला लागला असेल येते जवळ, आणि नवीन वर्ष सुद्धा येते त्यासोबतीला. येणारं वर्ष सुखाचं समाधानाचं असो असंच आपण प्रार्थना करूया देवाला. ओ हो चेंडूला उडवलाय, उंच जातोय, अंतर गाठेल का? नाही अंतर कमी, चेंडूच्या खाली पुन्हा इथं त्या ठिकाणी आलो होता तोच फिल्डर, परंतु आता मात्र झेल टिपू शकला नाही. मोनीश निराश हताश अँड लक फॅक्टर फॉर द बॅट्समन, जीवनदान मिळते फलंदाजाला. आणि पाहता पाहता 2 धावासुद्धा पूर्ण करतोय फलंदाज निशांत. याच्या बॅटमधून 2 धावाल्या, धावसंख्या 33 ऑन द बोर्ड. 33 धावा धाव फलकावर. गेअर बदलण्याचा प्रयत्न, धावांचा वेग वाढण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाज निशांतकडून. शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तो गरजेचा आहे. बघा आधीच आडवे झाले होते, हमदुले सरांनी पाहिलं, इम्पॅक्ट चेक केलं, फिनिश ऑफ द डिलिव्हरी पाहिली, चेंडू कुठे गॅदर केला ते पाहिलं, त्यानंतर सांगितलं की हा चेंडू स्वेअर आहे, वाईड आहे, अवांतर धाव मिळते. धावसंख्या 34
ऑन द बोर्ड। 34,957 धावा गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर साहेबांच्या, 24 वर्ष खेळले, 24 एप्रिल 1973 चा जन्म चेंडू हवेत आहे आणि झेल टिपला जातोय। एकमेकांना कॉल दिला नाही परंतु सेफ हँड झेल। करण होते हे सुद्धा जमेची बाजू आहे म्हणू शकतो आपण सुरेश एंटरप्राइजेस साठी, ज्याने टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आहे। धावा जात आहेत परंतु विकेट सुद्धा इथे मिळवल्या जात आहेत गोलंदाजांकडून। 4 गोलंदाज वापरले गेले आतापर्यंत। उमेशचा हा दुसरा षटक आहे, उमेशनेच दुसरं षटक हाताळलं होतं संघासाठी आणि वैयक्तिक त्याचा दुसरं आहे, संघासाठी चौथं षटक आहे। 2 विकेट प्राप्त केल्या आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये उमेशने चांगली कामगिरी करतोय 3 धावा खर्च करून। नवीन फलंदाज मैदानामध्ये केतनच्या सोबतीला येईल दक्षित। दक्षित येतोय नवीन फलंदाज, पुन्हा एकदा बॉलिंग मारत होती उमेश। 8 ते 9 पावलांचा रनअप आहे, वेगाने येतोय आणि तितकाच वेगाने भन्नाट वेग, शॉर्ट ऑफ स्लाइटली गुड लेंथ, काय टप्पा पाडला चेंडू टर्न होतोय ऑफ स्टिकच्या दिशेने, समर्थ पाडलं फलंदाजाला, चकमा दिला म्हणू शकतो आपण। आणि ही गोलंदाजी फार गरजेची आहे टेनिस पटलावर जर तुम्हाला चांगला गोलंदाज घडायचा असेल तर, अचूक मारा म्हणू शकतो आपण। डॉट चेंडू, धाव संख्या स्थिर 33। चेंडू हवेत आहे, पुन्हा एकदा चेंडूच्या खाली लॉग ऑफ येतोय, सुरक्षित जेल, सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद, अजून एक धक। मिळाले परंतु ह्या इनिंग मध्ये बाबे सर अजून एकही षटकार नाहीये, 2 चौकार आले होते ते पण आपण बघितले रिव्हर्सच्या माध्यमातून, एक विजयने लगावला होता आणि एक किरणच्या बॅट मधून रिव्हर्स सेटच्या माध्यमातून चौकार, त्यानंतर सरळ बॅटचे चौकार का पाहायला मिळते त्याचं कारण म्हणजे अचूक फिल्डिंग होती आउटफील्ड मध्ये, अगदी छानपैकी क्षेत्ररक्षण सजवलंय, बॉलरला बॅकअप देत आहेत जसं एखाद्या गायकाला वादकाची। ओहो एलिव्हेशन, एलिव्हेटेड शॉट, लॉंगलेच्या दिशेने वेगाने जाते, सीमारेषा चिरतोय फाडतोय, दंडरी चौकार। रोनकचा रोनक भरा शॉट बघितला, जसा रोनक तयारच होऊन जसं काय डगआउट मधून असं वाटतंय, आल्या आल्या स्थान्स बदललं, चेंडूला येऊ दिलं, चेंडू लिस्टीच्या थोडासा बाहेर होता, वेगाने जितके आला तितक्याच वेगाने चेंडूला पाठवलं लॉंगलेगच्या दिशेने, ऑल ऑन द कार्पेट फॉर द 4 रन्स फ्रॉम द बॅट ऑफ रोनक। धावसंख्या वेगाने फुलली आहे संयुक्त स्पोर्ट्स संघाची, 38 धावसंख्या झाली आहे, 38 ऑन द बोर्ड, 38 धावसंख्या, गडी बाद झालेत आतापर्यंत 6, मला अल्पेशजी सांगतायत 6 गडी बाद झालेत, टेलेंडर्स आलेत, परंतु कधी कधी अल्पेश सर टेलेंडर सुद्धा अशी कामगिरी करतात ना की जे फ्रंटलाईन फलंदाजांना सुद्धा जमत नाही, तशी कामगिरी करावी लागेल। बॅटची कडा, फ्लाइंग स्लिप चेंडूच्या खाली, फलंदाज बाद, सॉफ्ट डिसमिसल, 7वा धक्का लागतोय संयुक्त स्पोर्ट्सला।
धावा त्यांनी दिल्या, चार डबल्स आणि चार सिंगल्स. परंतु बाकीचे सर्व फलंदाज या ठिकाणी गारद झाले, ते म्हणजे अतिशय कमी धावसंख्येवर. आठ गडी बाद झालेत 38 धावसंख्येवर. असं वाटतं की 50 टप्पा पार होईल की नाही, परंतु क्रिकेट आहे. शेवटचे टेलेंडरसुद्धा षटकार चौकारांची आतेबाजी करू शकतात आणि जे प्रेक्षकांना आम्हाला आमच्या हवंय ते मिळू शकतं या मैदानामध्ये या सामन्याच्या माध्यमातून. चेंडू चेक केला जात आहे, नाईक सर आहेत सोबतीला. गोलंदाज आकाश, आकाशने सुद्धा अनेक मैदानं गाजवलेत. देवरुंगचा हा हुकमी खेळाडू आहे आकाश पाटील. भन्नाट वेग आहे, अचूक टप्पा ज्याच्याकडे अचूक नियंत्रण आहे. आकाश सुद्धा क्रिकेटचे धडे गिरवतोय आणि या मैदानामध्ये सुद्धा ते करावं लागेल. एक चौकार आला आहे, परंतु त्यानंतर विकेटची प्राप्तीकरण केलं हे महत्वाचं. ओ हो, खाली राहतो चेंडू, क्लोज टू द बॉडी. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला आणि समजलं नाही सुद्धा, क्रॉस बॅटचा वापर केला होता फलंदाजाने. सिटी ग्रामीणचा एक मोठा शो या ठिकाणी सादर होणार आहे. लेट बलवंत सेठ प्रतिष्ठान चषक कमिंग सून, 22 डिसेंबर ते 26 डिसेंबर ह्या दरम्यान, ऑर्गनाइज बाय मिस्टर बलवंत सेठ प्रतिष्ठान स्पोर्ट्स. बिग शो कमिंग सून प्रेक्षको. त्या चषकाचं नाव आहे लेट बलवंत सेठ प्रतिष्ठान चषक, सिटी ग्रामीण ऑनली. आणि त्याची तारीख आहे 22 डिसेंबर ते 26 डिसेंबर. ह्याच मैदानामध्ये ही मोठी स्पर्धा भरण्यात येणार आहे आणि स्पर्धेचे ऑर्गनाइज आहेत ऑर्गनायझर्स बलवंत सेठ प्रतिष्ठान स्पोर्ट्सचे सर्व पदाधिकारी मंडळ. तर मैदानामध्ये धावसंख्या झाली आतापर्यंत 40-40 ऑन द बोर्ड. पाचवं षटक मार्गस्थ आहे आकाशच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट आकाश. ओहो, कोलवरचा चेंडू होता अलॉन द कार्पेट, ऑन रमाचा प्रयत्न. मिड विकेट वेगाने येत आहे, तितक्याच वेगाने एकाच ॲक्शनमध्ये, एकाच ॲक्शनमध्ये चेंडू फेकणं फार महत्त्वाचं असतं. खाली वाकणं, चेंडूला गॅदर करणं आणि चेंडूची फेकी करणं फार कठीण जॉब असतो. तो या ठिकाणी सहजतेने पार करतोय. त्या ठिकाणी मोनिश 41 ऑन द बोर्ड. चौका षटकार, एक चौकार आला षटकामध्ये. अजून गरज आहे, मोठी धावसंख्या उभारला आहे, पण तो बॅटची कडा घेतली का असं वाटतंय. विकेट किपर बीट झाला, फर्स्ट स्लिपमध्ये कव्हर करून फेकी केली, परंतु ओर्ध थ्रोच्या माध्यमातून अतिरिक्त धावा मिळत आहेत. कव्हरिंग नव्हतं, निराश हताश पाहतोय आपण, कारण एक एक चूकसुद्धा नुकसानदायक ठरू शकते क्रिकेटमध्ये आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा म्हणू शकतो आपण. अशा प्रकारे मैदानामध्ये आपल्या चित्र पाहायला मिळतं की 5 षटकं समाप्त झाली आहेत आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर संयुक्त स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आहे 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 43 धावा, 43 ऑन द बोर्ड. टॉस के लिए आना है नवाब स्पोर्ट्स एंड रईस बिल्डर्स, बोथ द टीम्स प्लीज कम फास्ट फॉर द टॉस. नवाब स्पोर्ट्सचे स्कीपर आणि रईस बिल्डर ह्या संघाचे कॅप्टन, दोघांनी टॉससाठी लवकर यायचं आहे कारण शेवटचं षटक आता मैदानामध्ये पडणार आहे. 6 षटकं पडण्यानंतर लगेच टॉस झाला पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. टाईम इज अ मनी, वेळ वाचवा, वेळ कोणासाठी थांबत नाही. वेळेचा सदुपयोग करा आणि आम्हाला सहकार्य असू द्या. प्रेक्षक आपण पाहू शकता की जिथे जागा मिळेल तिथे झाडांच्या छतछायेखाली असो किंवा उन्हामध्ये असो, उन्हातानाची तमानं बाळगता क्रिकेटचा आनंद घेत आहेत. ऑनलाईन प्रेक्षकसुद्धा छानपैकी घर बसल्या, सुट्टी असेल तर ह्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, क्रिकेटचा आनंद घेत आहेत, कारण तो आनंद दिला आहे तुम्हाला बापगावच्या माध्यमातून, सूरज भुरेंच्या माध्यमातून. जय गावदे चषक बापगाव 2021 या चषकाच्या निमित्ताने. शेवटचं षटक, करंटचं खुलट टप्प्याचा चिड होता ऑन द कार्पेट, डीप विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण झालं त्या ठिकाणी आणि सुरेख फेकी सुद्धा. फक्त एक धाव त्या ठिकाणी खर्च झाली, देण्यात आली, संधीच दिली नाही इतका वेगाने आला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. आउटफील्ड फास्ट आहे आणि आउटफिल्डिंग सुद्धा फास्ट आहे असं म्हणू शकतो. धावसंख्या 44, शॉर्ट ऑफ गुड लेन. आधीच ठरवलं होतं की आडव्या बॅटचा वापर करेन, अक्रॉस द लाईन गेला होता, परंतु परफेक्ट त्या ठिकाणी टप्पा पडला तर चेंडू किंचितसा वळला. विकेट किपर आपल्या उजव्या बाजूला झुकून कव्हर करतोय आणि डॉट चेंडूची सांगता बघितली आपण ह्या दुसऱ्या चेंडूची करण याच्या माध्यमातून.
एक धाव खर्च के लिए फक्त दोन चेंडूं मध्ये करण ने होत विकेट लेफ्ट हो गोपनी सारखे बॅट फ्रॉम बॅट ची कडा कॉट बियंड ची अपील फलंदाज बाद जबरदस्त या ठिकाणी मुद्रित केलेलं गाणं आपण ऐकलं सूरज भुईर याच्या नावावरती मुद्रित केलेलं त्यांची कामगिरी त्या गाण्यामध्ये सुरेख रचना आहे सूरजनी आतापर्यंत खूप छानपैकी क्रिकेट विश्वाला खूप काय दिलंय आणि आज त्या सूरज भुईरवरचं गाणं आपण ऐकतो ह्या मैदानावर आणि का नको मेहनत आहे त्यामध्ये जिद्द आहे स्वप्न आहे आणि ते स्वप्न साकार होत आहे सलगपणे पर्व दुसरं वर्ष सूरज भोईरच्या माध्यमातून सुरू असलेली स्पर्धा जयगाव दे चषक बाबगाव 2021 फुलटॉस हलक्या त्याने फक्त कटकाचा प्रयत्न होता बॅटची कडा घेऊन फ्लाइंग स्लिप बीट होत आहे आणि बॅकवर्ड पॉइंटला फंबलिंग होत आहे परंतु दुसरी धाव मिळत नाहीये थांबले ब्रेक लागायला स्वतःवर कारण आधीच आपण पाहू शकता की 8 विकेटचं पतन झालंय विकेट राखून धावा काढणं गरजेचं आहे हे दोन्ही फलंदाजांना बरोबर माहिती आहे अतिश आणि रुपेश आहे एक धाव फक्त मिळाली धाव संख्या एक ने पुढे सरकत असताना 45 हो पल्लू मारचा प्रयत्न दिलस्कुपाचा प्रयत्न लगा दो आपात नाही लगा दो बर्बाद फलंदाज बाद इथे या ठिकाणी निर्माण केली आणि त्यांनी अनेक कारकिर्दी सुद्धा चांगल्या केलेल्या आहेत ते त्या गाण्यामध्ये मुद्रित केलं आहे लास्ट टू गो लास्ट विकेट टू गो आणि आय थिंक सो विकेट की डॉट बॉल विकेट ऑल आउट देअर क्या बात आहे टाळ्या असू द्या प्रेक्षक ऑल आउट देअर संयुक्त स्फोट संघाची सर्व सर्व फलंदाज बाद चेंडू अजून एक शिल्लक होता नाही लास्ट चेंडू होती शेवटची विकेटची पतन झाली क्या बात आहे टॉस साठी या नवाब स्पोर्ट्स आणि रईस बिल्डर वहां पे हमारे साथी कॉमेंटेटर मजर खान जी है तर पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या दुसऱ्या षटकात 3 त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 12 चौथ्या षटकामध्ये उमेशने कमबॅक करून दिला 4 धावा 3 गडी बाद केले महत्त्वाची वाकण्याजोगी कामगिरी केली आकाशने पाचव्या षटकात 9 धावा आणि करणने शेवटच्या षटकामध्ये 2 धावा खर्च करून 3 गडी बाद केले तर आपण वळतो टॉस बॉक्समध्ये ज्या ठिकाणी आहेत आमचे मजार खान सर थँक्यू थँक्यू मनोज कारवे सर आइए दोस्तों एक बड़े मुकाबले का टॉस होने जा रहा है जहाँ पर रईस बिल्डर और नवाब स्पोर्ट्स एक्शन में दिखेंगी मैं टॉस को अंजाम देने के लिए हमारे बीच में संतोष मात्रे जी मौजूद है सर आपको टॉस के लिए आना है और साथ में उनके मधुकर माली जी भी ये कॉइन बता दो एक तरफ है जय गांव देवी और भी है जियांस इंटरप्राइजेस बहुत बहुत शुक्रिया सर आपका तो टॉस को जीता यहाँ पर रईस बिल्डर के कैप्टन अरकम ने अरकम टॉस जीता क्या करना चाहोगे फील्डिंग करने का फैसला आपने लिया है जैसे कि हम देख रहे हैं कि ये इस टूर्नामेंट का आज का दूसरा दिन है और यहाँ पर जो स्कोर बन रहा है 70+ ही बन रहा है फील्डिंग करने का आपने फैसला किया सामने वाली टीम को बल्लेबाजी दी है कितने रनों तक रोकने की कोशिश करेंगे नवाब स्पोर्ट्स को 60 बिलो और वो कौन से गेंदबाज है आपके पास है हुसैन है अक्षय थेटे योगेश है
देखिए अरकम, पिछले साल आप बहुत बढ़िया फॉर्म में रहे थे, इस साल भी अच्छी बल्लेबाजी कर रहे, लेकिन आपको छोड़कर और कौन से बल्लेबाज रहेंगे जिससे आपको ज़्यादा उम्मीद रहेंगी? बैट्समैन तो बहुत है, हरीश है, और भी बैट्समैन है अच्छे, जो भी है सबको परफॉर्मेंस देने। थैंक यू। इस वक्त मेरे साथ नवाब खान है। नवाब, आपने टॉस हारा, आपको बल्लेबाजी दी गई है, बड़ा मुकाबला है, पहला ही मुकाबला आप इस टूर्नामेंट में खेल रहे, बल्लेबाजी मिली, कितने रनों तक जाने की कोशिश करोगे? 60 प्लस करना चाहें। और कौन से बल्लेबाज रहेंगे जो शुरुआती ओवर में आपको अच्छा स्टार्ट देंगे? अरे अभी सभी प्लेयर अच्छे खेले और सभी प्लेयर से चाहेंगे कि पूरी टीम 11 की 11 लोग अच्छा खेल करें। देखिए अगर हम अरकम की बात करें तो पिछले सीजन तक ये आपकी टीम में खेल रहे थे, लेकिन आज आपके अगेंस्ट है, तो कुछ प्लानिंग की है इन टीम के खिलाफ आपने? है, ये क्रिकेट है, ग्राउंड में जो अच्छा खेलेगा, पिछले साल कुछ और बात थी, ये साल कुछ और बात। क्या कहेंगे इस टूर्नामेंट के बारे में जो जियांस इंटरप्राइजेज बाबगांव चषक जिसे पिंपलास गांव में आयोजित किया गया, इस बारे में क्या कहेंगे? है, टूर्नामेंट अच्छा है, अभी सीजन का शुरुआत है और ये ग्राउंड पे हम लोग का पहला टूर्नामेंट है, काफ़ी अच्छा टूर्नामेंट हो रहा है। बहुत बहुत शुक्रिया। तो दोस्तों टॉस हो चुका है, यहाँ पर टॉस को जीता है रेस बिल्डर्स एंड डेवलपर्स के कैप्टन अरकम पटेल ने, और पहले गेंदबाजी का फैसला लिया। ओवर टू कमेंट्री बॉक्स। बहुत शुक्रिया मजर खान। गावदेवी चषक 2021 में आप सभी का हार्दिक स्वागत है। हमारे बीच वॉल ऑफ पिंपलास की दीवार कहे जाने वाले सचिन मस्के साहब हैं। लेट बलवंत सेट प्रतिष्ठान चषक इसी ग्राउंड पे रहेगा जिसे ऑर्गेनाइज किया है बलवंत सेट प्रतिष्ठान स्पोर्ट और ऑर्गेनाइजिंग कमेटी ने। 22 से 26 दिसंबर तक इसी ग्राउंड पे देखना ना भूलिए लेट बलवंत सेट प्रतिष्ठान चषक। बहरहाल इस मैच की तरफ हम चलते हैं जहां पर सुरेश इंटरप्राइजेस पाए के सामने जो लक्ष्य है वह है सिर्फ 46 रनों का। थोड़ी देर में हमारे बीच आने जा रहे हैं युवा नेता वीरेन चोड़गे साहब। खेल की शुरुआत दोनों ओपनर्स बीच मैदान पे आते हुए। परेश गोराटकर और करण पाटिल। परेश गोराटकर ने पिछले सीजन में सिटी क्रिकेट में एक अर्धशतक जमाया था, बाली ट्रॉफी में वो अर्धशतक उनकी तरफ से आया था, बहुत ही कंप्लीट टेक्निक बैट्समैन है। करण पाटिल इस सीजन में अब अपने फॉर्म में दोबारा वापस आ गए हैं। आने वाले बल्लेबाजों में हमेशा की तरह फोकस पर रहेंगे टीम के कैप्टन सूरज पाटिल, बाहुबली बैट्समैन। खेल की शुरुआत पहली गेंद केतन की, इस बार तबाह खेल दिया है, फील्डर आए, ओ मौका भी दिया और छक्का भी दिया, दोनों हाथों की दरार से गेंद फरार हो गई, 6 रन। वहां पे निराश है थोड़ा, परेश गोराटकर ने सिक्सर से खाता खोला है। अगला मुकाबला तारिक रईस फैम टीम रईस बिल्डर एंड डेवलपर ने टॉस जीता है और नूरुल आइन शेख फैम टीम नवाब स्पोर्ट्स को बल्लेबाजी की दावत दी। आज तूफानी बल्लेबाज कामरान पटेल भी नजर आ रहे हैं, जरार मुल्ला, अहमश बलेरे। एज नहीं लगा, अब जाकर आउट। मोटा सिरा लेकर गेंद गई थी, पहला विकेट गिरता हुआ, परेश गोराटकर 6 रन बनाकर आउट हो गए। 2 रन का पेनल्टी है पहले ओवर के बाद, हम उसे ऐड करेंगे। नए बैट्समैन बल्लेबाजी को आ रहे हैं, ऋतिक मेन फ्रॉम टीम लाखेवली, महापौर चषक में बहुत बढ़िया बल्लेबाजी की थी ऋतिक ने, 6 रन 1 विकेट, 6 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट।
किरण, राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए ऋतिक के लिए। फील्ड की जमावट, बैकवर्ड पॉइंट कवर वाइडी स्मिड ऑफ और एक्स्ट्रा कवर सर्कल में है। ओ बढ़िया गेंद, आगे रखा था, हाफ अडेड अपील, टोकन अपील की थी वहां पर, अच्छा यॉर्कर था, वाइड यॉर्कर, बल्ले के नीचे से निकल गया विकेट कीपर के पास। स्कोर है 6 रन। सुरेश इंटरप्राइजेस पाए ने एक सेमीफाइनल खेला है इस सीजन में। आज सैफ शेख पहली मर्तबा एक्शन में नजर आए। बड़ी वाइड घोषित की अंपायर ने, 7 पे पहुंचा स्कोर। सैफ ने आज एक विकेट जरूर हासिल किया। पिछले सीजन में स्पिन गेंदबाजी का जहां तक ताल्लुक था, सैफ शेख सबसे सफल गेंदबाज रहे थे BC4 फॉर्मेट में। किरण एज एंड गॉन, क्या बॉलिंग हो रही है, गुड लेंथ से गेंदे उठ रही है और सीधा किस कर विकेट कीपर के हाथ में जा रही। पलटवार संयुक्त स्पोर्ट का शुरू हो चुका है। बोलिंग लाजवाब हो रही, जो सिक्सर भी गया था वो कैच छूट के गया था, लेकिन कहा जाता है क्रिकेट में अगर और मगर को कोई जगह नहीं। नए बैट्समैन करण कदम बल्लेबाजी को आ रहे हैं। BC4 फॉर्मेट नाना चषक 2016 में करण कदम मैन ऑफ द सीरीज थे। अगला मुकाबला कांटे की टक्कर रहेंगी, रईस बिल्डर एंड डेवलपर और नवाब स्पोर्ट पड़गा और उसके परिसर के कई सितारे नजर आएंगे। जंगजू खिलाड़ी हरेश केने को देखना ना भूलिए। राइट आर्म ओवर द लेफ्ट आर्म राउंड विकेट कट किया है बहुत ही खूबसूरती के साथ, गेंद आउटफील्ड पे तेज सड़क रही है और पॉइंट बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन। और 2 रन पेनल्टी के हम ऐड कर रहे हैं। दोनों कैप्टन इस बात को सुन ले, हमारे स्कोरर को भी टीवी मॉनिटर पे 2 रन ऐड करना है पेनल्टी के। तो एक ओवर की समाप्ति 13 रन 2 विकेट। देखिए प्रवेश दौर के सामने जो रिक्शा है, प्लीज़ आप उसको हटाना है क्योंकि थोड़ी देर में हमसे जुड़ने जा रहे हैं युवा नेता, कांग्रेस युवक कांग्रेस पार्टी के वीरेन चोरगे साहब।
और हमारे बीच आगमन होने जा रहा है गावदेवी चषक में डैशिंग डायनामिक यंग पर्सनालिटी युवा नेता युवा कांग्रेस के वीरेन चोरगे साहब, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। वेलकम वेलकम वेलकम। ये आतिशबाजी से उनका स्वागत होता हुआ वीरेन चोरगे साहब युवा नेता युवा कांग्रेस के युवा फेस वीरेन चोरगे साहब हमसे जुड़ चुके हैं। सुस्वागतम, मोस्ट वेलकम। साथ में योगेश पाटिल जी भी हैं, आपका भी हार्दिक स्वागत, मोस्ट वेलकम। यंग डैशिंग डायनामिक युवा नेता वीरेन चोरगे साहब हमसे जुड़ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत है। खेल की शुरुआत होती हुई गावदेवी चषक में एक और पन्ना जुड़ता हुआ बालाजी ग्लोबस के ओनर भी हैं और युवक कांग्रेस के युवा नेता है, एक ऐसा फेस जो युवक कांग्रेस को काफी ऊंचाई तक ले जाएगा, वीरेन चोरगे साहब हमारे बीच पहुंच चुके हैं, आपका हार्दिक स्वागत है। नक्कीच अतिशय मोठं लखलखत व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व ज्यांचं आहे ते वीरेंद्र वीरेन चोरगे साहब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आपल्या व्यासपीठावरती। दयानंद चोरगे साहेबांचे सुपुत्र, त्यांच्या वडिलांची ख्याती मान आहे आणि वीरेन चोरगे साहेब सुद्धा अतिशय महान कामगिरी करत आहेत आजच्या काळामध्ये। पहिली गेंद हुक कर दिया गेंद को लॉन्ग लेग के ऊपर, 6 रन। वीरेन चोरगे आपल्यामध्ये प्रेक्षक पाहू शकता आपल्या व्यासपीठावरती, ज्यांच्या दारात गेलेली व्यक्ती कधी परत येत नाही खाली हातामध्ये, ज्यांचा रजेशाही थाट आहे नेहमीच, ज्यांच्या मुखात कधी ना शब्द नसतो, सियासत विरासत में मिली, असेच आपले हे चोरगे घराण्याचे वंशज असणारे वीरेन चोरगे साहेबांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय आमच्या गावदेव चषक बापगावच्या वतीने। देखिए नवाब विस्फोट और रईस बिल्डर के बाद अयुब विस्फोट और शिवास इलेवन, राहुल गुप्ता फैम टीम और अयुब स्पोर्ट्स के बीच मुकाबला रहेगा। इस मरतबा स्लाइस और आउट फ्लाई स्लिप में एक और विकेट। चैलेंज और इस मैच की विजेता टीम और आखिर में पॉइनियर का मुकाबला रहेगा शिवास और अयुब के बीच के मैच की विजेता टीम के बीच में। तसेच प्रेक्षक आपल्या व्यासपीठावरती नुकतंच आगमन ज्यांचं झालं वीरेन चोरगे साहेबांचं, त्यांच्या सुबधीला आलेले आमचे सन्माननीय मुठवळ गावचे उपसरपंच योगेश पाटील साहेब सुद्धा आलेले आहेत, आपलं सुद्धा पाटील साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत। देखिए रन जरूर बन रहे लेकिन विकेटें भी गिर रही है, उमेश तरे आए हैं नए बैट्समैन। इस मरतबा बहुत ही खूबसूरती के साथ लेट कट कर दिया है गली के बगल से, 4 रन, डिलाइटफुल। नजर स्ट्रोक पेस को बहुत अच्छा यूटिलाइज किया, तिरछे बल्ले से गली के बगल से निकाल दिया स्क्वायर थर्ड मैन पर, 4 रन। स्कोर 23 पे पहुंचा है, आधा रास्ता पार कर चुकी है। सुरेश इंटरप्राइजेस पाए लेकिन 3 विकेटें भी गिरी है। गेंदबाजी कर रहे हैं दक्षत शिंगोले, इस मरतबा पीछा किया था वाइट घोषित के अंपायर ने, अंपायर अजीम अमदुल्ले का भी अंदाज कुछ अलग ही है।
वाइड जब देते हैं तो मानो मोहब्बतों के शाहरुख खान जिस तरह अपनी बाहों को खोलते हैं। दक्षत बाली ट्रॉफी में प्लेयर ऑफ द डे भी रहे थे। विडेन चोरगे साहब जो किसी इंट्रोड्यूस के मोहताज नहीं है आज हमारे बीच में है। इस मरतबा स्विच हिट किया है बहुत ही खूबसूरती के साथ बैकवर्ड पॉइंट बाउंड्री। बच्चे संयुक्त को मैच में वापसी करना है तो फिर विकेटें लेना होगी। मैच की समाप्ति के तुरंत बाद रईस बिल्डर एंड डेवलपर आपको अपना फील्ड सजाना है। आज गावदेवी चषक बापगांव की शोभा को बढ़ाते हुए युवा नेता युवक कांग्रेस का वो चेहरा जो अब किसी परिचय का मोहताज नहीं रहा वीरेन चोरगे साहब हैं। इस मरतबा केवल चिप कर दिया था जानबूझकर हल्के हाथों से खेला आना चलती भी लेकिन आखिरकार दो रन पूरे किए बैट्समैन ने। इन दो रन से स्कोर 30 रनों पर पहुंचा है। बालाजी चषक 2008 से शुरू किया था दयानंद चोरगे जी ने और लगातार थाना डिस्ट्रिक्ट ग्रामीण कांग्रेस प्रेसिडेंट हैं और डीवाई फाउंडेशन के वो चेयरमैन भी है। 2008 में शुरुआत की थी उसके बाद एक से बढ़कर एक बालाजी चषक 2016 में चैलेंज पे हुआ था। इस मरतबा गैप में ड्राइव करते हुए बहुत ही दिलकश स्ट्रोक 4 रन। लगता है एक नहीं 2 मिंटोस खा के आए हैं। बहुत ही ज़बरदस्त शो रहा था। उससे पहले सरोली हुई सोनाली क्रिकेट ग्राउंड लेकिन 18 का दिन वाला शो था लेकिन जो 20 का बालाजी चषक था जिसने इतिहास रचा। एक दिन कोरोना लॉकडाउन के पहले वो ख़त्म हुआ और उसी की यादें साल भर लोगों के दिल में रही। खेल की शुरुआत होती भी दो ओवर की समाप्ति रन बने 34 यहां से केवल 12 रन चाहिए 24 गेंदों पर। मैच एक ही सूरत में जीता जा सकता है संयुक्त कि वो 7 विकेटें ले अथवा गाड़ी छूट चुकी है। इस मरतबा हेलीकॉप्टर स्ट्रोक है लेकिन इनफील्ड के ऊपर से जाता हुआ करण कदम का 2 रन बनते हुए स्कोर में 10 रन और चाहिए। गेंदबाजी के लिए केतन पाटिल कंटिन्यू है हालांकि पहले ओवर में 2 विकेट लिए एक कैच छूट के सिक्सर गया। इस मरतबा टर्न कर दिया ऑन साइड में। इस सीजन का बेस्ट बॉलिंग फिगर किरण पाटिल के नाम है 2 ओवर कुल मिलाकर 9 रन और 6 विकेट। जीबी कप भिनार में उन्होंने चैलेंज क्रिकेट ग्राउंड पे कारनामा अंजाम दिया था। साइंस खारबाओ के सामने इस मरतबा कैच छूटा है वहां पर बल्ले का एज लेकर जरूर गई थी। देखिए मनोज कारवे सर तालुका क्रिकेट में जो बीमर का रिकॉर्ड है वो बालाजी चषक 2016 चैलेंज क्रिकेट ग्राउंड पे हुआ था। 87 नो बॉल हुए थे जो
सिटी क्रिकेट का एक रिकॉर्ड है, तालुका क्रिकेट का। कई रिकॉर्ड्स कई स्पर्धाओं में होते हैं, इसलिए बीसी फोर्ड क्रिकेट इज द बेस्ट क्रिकेट। इस मरतबा आगे निकल के खेलने की कोशिश, बल्ले का मोटा सिरा गेंद गली में गई, एक रन बनता हुआ स्कोर में, स्कोर 39 रन, यहाँ से 7 रन और चाहिए। अगला मुकाबला रईस बिल्डर एंड डेवलपर और नवाब स्पोर्ट, उसके बाद अयूब स्पोर्ट खाड़ीपाड़, मेरे ख्याल से बिलाल नगर शांति नगर, अयूब स्पोर्ट और शिवा सेलेमन राहुल गुप्ता फैम टीम। उसके बाद इस मैच की विजेता टीम चैलेंज से टकराएंगी, टर्न कर दिया छोटी बैकलिफ से ऑन साइड में, एक रन बना, दूसरे के लिए निकल पड़े दो रन पूरे किए बैट्समैन ने। और आखिर में अल्ताफ बाली फैम टीम पॉइनियर और शिवास और अयूब स्पोर्ट्स के बीच जो विजेता रहेगा उसका मैच रहेगा। कल दोस्तों गावदेवी चषक, हालांकि पिछले साल इसको मौली स्पोर्ट्स ने जीता था, गावदेवी चषक का कल सुपर संडे रहेगा। टर्न कर दिया है, खाली क्षेत्र है, नहीं रोक पाए, गेंद स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। चार चौके लगाए, 20 पे बल्लेबाजी कर रहे, कितने रन चाहिए, एक रन 3 ओवर में, ये तो अब मुमकिन नहीं रहा संयुक्त स्पोर्ट को। ये तो ऐसे है मानो सुई की नोक से आप ऊंट को दाखिल कर रहे हो। गेंदबाज रुपेश आए हैं, हालांकि एक जमाना था, देखिए उल्टी टोपी मैथ्यूज पहन के गेंदबाजी करते थे ऑस्ट्रेलिया के, और वो टेस्ट मैच कोई भी नहीं भुलाऊंगा, रवि शास्त्री ने सिंगल दिया, उन्होंने आखिरी बैट्समैन महेंद्र सिंह को आउट किया। इसके साथ ही इस मैच को जीत लिया है सुरेश इंटरप्राइजेस पाए ने, कॉन्ग्रेचुलेशन भरत देवलीकर, एडवोकेट अनिल देवलीकर एंड द कैप्टन सूरज एंड ऑल टीम, 8 लाख संयुक्त स्पोर्ट, 8 लाख रुपेश। मैन ऑफ द मैच, 2 ओवर किए, कुल मिलाकर कितने रन दिए, 7 रन 5 विकेट और 20 रन, कमाल।